तर गाईस मी पहिल्यांदा मुठ्या पकडू दे हे बघा हे मुठे घ्या मुठे चप्पल नाही करी रे आला मुठे घ्या मुठे आमच्या मेंटीचे मुठे आणि भुकाचे नाही आले मुठे घ्या मुठे आई पाहिजे काय चप्पल नाही करी रे तुम्हाला या गाईस काय दिसले एक डजन बारा मुठे एक डजन मध्ये एक चिंबोरी म्हणे चिंबोरी बघायची बंगल्यावरती बघा वाघ आलाय बाबा मी तर पळत आहे इथून हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल अरे मॉर्निंगलाच उठलोय आणि बॅकग्राऊंड व्हॉइस तुम्हाला येतच असेल कीर्तनाची तर खूप भारी मॉर्निंगला तुम्ही देखील ऐकत जा कीर्तन आणि चला आता रेडी वगैरे झालंय आणि आता निघतोय जॉब वरती कायरा सुद्धा बोलते मला सुद्धा घे ब्लॉग मध्ये तर डायरेक्ट स्टार्टिंग करताना तिला घेतले कारण ती घरी वगैरे गेली तर मी यायला म्हणून तिला आता घेतले कायरा बोल सगळ्यांना आय गाईज बोल पादे 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 सगळ्यांना पादे तर चला गाईज आता रेडी झालोय आणि आता निघतो जॉब वरती बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर पादे पादे मामाला पादे मामाला पादे काय साप कुठं कळले तुला साप बोलते तर चला गाईज मी निघतोय आता मस्त आमची कायरा वांजीला घेऊनच आज ब्लॉग स्टार्ट केलाय तर चला पेट्रोल टाकायला थांबलो डिक्की मध्ये जागत नव्हती रेनकोट इथेच ठेवलं आणि याच्यावरतीच बसलो पेट्रोल सुद्धा टाकलंय आणि आता निघतोय तर चला लेट्स गो आलोय आता कंपनीवरती आणि आपला रेनकोट आहे ना हा डिकीन टाकून ठेवतो कारण पाऊस नाही आज त्यामुळे जेवायला बसलो मम्मीने मस्त चिल्ली दिले आणि इथे भाकरीत आणि आता जेवून घेतो काय जाता वाजलंय दुपारचं एक आणि जेवण करून झालंय आणि आलं वरती आणि हा कपडा देखील दिलाय आपल्याला सरांनी आणि पॅन्ट पण हे पॅन्ट नाही घातली मी तर आता पाऊस पडतोय थोडा थोडा जास्त काय परत नाही आणि आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट सुटल्यावरती कारण आता जायचं आहे थोडा वायर मला तो काम करायचं आहे खाली पीसीवरती तो काम केल्यानंतर आपण डायरेक्ट सुटल्यावरतीच भेटू काय जाता वाजलाय आडीच आणि चालू आहे आता ऑफिसमध्ये सॅम्पल आणि बॅग द्यायचे आहेत सर चाललेले सरांना बोललो तुम्ही थांबा मला कंटाळा आलाय तर बोललो मी जाऊन येतो आणि आता ते पोचून येतो सर्व काही चालू आहे आता ऑफिसवरती आणि वरती ऑफिस आहे आपला तर सॅम्पल वगैरे देऊन घेतो आता काय जाता सॅम्पल सुद्धा देऊन झालंय आणि रिटर्न जातोय आता आपल्या कंपनीवरती तर मंडळी आलोय फायनली कंपनीवरती सॅम्पल वगैरे सर्व काही देऊन झालंय आणि मी कधी एक्सपर्ट पण नव्हता गेला का माझी 4000 एवढी युट्यूब फॅमिली होईल आणि 4000 लोक मला ओळखतील तर तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे आज आपण एवढ्यापर्यंत आहोत तर लवकर लवकर आपले 5K युट्यूब फॅमिली देखील कम्प्लीट होणार आहे तर जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी आता थोडा तुला सुटणार देखील आणि सुटल्यावरती मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता तर काय झाले फायनली सुट्टी आणि आता निघालो घरी जायला तर जातोय आता घरी या बंगल्यावरती बघा वाघ आलाय बाबा मी तर पळत आहे इथून आलोय फायनली घरी आणि आता थोड्या तुला जातो जिमला कारण किती दिवस झाले मी जिमला सुद्धा नाही गेलो आता वाजल्या संध्याकाळचे 7 आणि आम्ही चाललो जस्ट फिरायला बोललो की जिमला थोडा लेटच जाऊ आता वातावरणाचा थोडाफार आनंद घ्यायला आलोय आम्ही इकडे बघा कसला भारी वाटतंय एकच नंबर वाटतंय ना अक्षयदा एक नंबर भाई अक्षयदा गेलता आज मॉल मध्ये आम्हाला टाकून बायकोला घेऊन एकटाच फिरायला फोन केलता तुम्ही कुठे आले फोन लेट करत तिथे पोहोचले कसं आहे मॅम काला पण तुझ्या जीवात गाईस तर आम्ही तिकडे क्रिकेट खेळत असतो पण काय कारण असतो आमचा क्रिकेट बंद आहे सध्या तरी पण उद्या संडे उद्या यायचं गेला उद्या काम काय ते काम होतं काम तर गाईज आता आम्ही चाललोय असंच फिरायला किती किती पाणी साधलंय नदीमध्ये ते बघायला चाललोय आणि ते तुम्हाला देखील बघायला भेटेल तर खूप जास्त एन्जॉय करा ब्लॉग मध्ये तर बघा आता किती पाऊस आहे पावसाने तर धुमाकूळच घातलाय ना अक्षयदा तर इथे अक्षयदांचा शेत एक
इकडे बघा पूर्ण थांबलोय आम्ही इथे. इकडे बघा पूर्ण पाण्यानेच भरले. मजा यायची ना भाई. कुठे काय जातो. आम्ही बसलो इथे मस्त आणि वातावरणाचा मस्त आनंद घेतोय आणि आजचा वेब्स एकदम कडक वाटतोय आणि बघायला सुद्धा मजा येते. इकडे बघा एकदम भारी वाटतंय. आणि आम्ही इथे बसलो भाई तुझ्यासाठी. आम्ही जिम लेट केली ना भाषण ना. पण असं बाहेर बसायला बरा वाटतं एकदम एकदम म्हणजे वातावरण बघ ना भाई हिरवा सगळं. गाईज आता पूर्ण अंधार झालाय आम्हाला इथे. तर आता आम्ही निघतोय घरी. अक्षय भाऊ काय बोलतो इथे झोपावा खरं. तुझं तर आता लगीन झालंय. तुझी घरात झोपाल म्हणजे इथे कुठे झोपतो तू बघ ना. काय बरा वाटतोय किती दिवसा आलो नाही. चला गाईज आता आपल्याला जिमला सुद्धा जायचं आणि भाषण कोण येणार आहे जिमला आपल्या सोबत. जातोय आता घरी. मेहनत पाहिजे त्याची मेहनत. चला आता जातोय आम्ही घरी. लेट्स गो गाईज. अक्षयने आपल्यासाठी काय आलो बर्गर. आणि बर्गर खाऊन जाणार आम्ही जिमला. अजून 100%. होस्टिन नागावचा होस्टिन आला आमिर मोकांची. तर काय जातो आम्ही खाऊन घेतो बर्गर आणि मग जाऊ आम्ही जिमला. अजून वेट उचले ना मला. गुड जॉब गाईज. आता रेडी झाले आणि आता चालू आहे जिमला. भाषणाला वेट करतो तिकडे त्याला घेतो आणि मग निघतो. गाईज बघा कसा बायकोला घेऊन फिरतो. एक काल होता आमच्या बरोबर फिरायचा. गाईज आलो जिम मध्ये आणि लाईटच नाहीये. तर आज बिना लाईटच जिम करावं लागेल आम्हाला. तर करतो स्टार्ट आजचा वर्ग. माझ्या काल पण नव्हती आज पण नाही. तर आज देखील बिना लाईटची जिम करावं लागेल कारण काल मी आलो नव्हतो. काल भाषण आली होती. तर चला आज करतोय वर्कआउट स्टार्ट. झाली आहे पूर्ण जिम करून. आणि पूर्ण जिम झाली तरी काही लाईट आली नाही. पूर्ण गावाची लाईट आहे परंतु जिम मधलीच लाईट नाही आहे. काहीतरी फोल्ड झाला आहे. तर आता जातोय आम्ही घरी. गाईज आलोय आता घरी आणि आता आंघोळ वगैरे करतो आणि पटापट जेवून घेतो. गाईज आता जेवायला बसतोय. अंडा चिकन आणि दोन अंडी सुद्धा उकरलेली आणि भाकर आहे. तर जेवून घेतो लवकर लवकर. तर मंडळी जस्ट जेवण करून झालंय आणि आता आलोय अक्षयकडे. कारण अक्षयकडे आल्यावर मला एक एनर्जीच एनर्जी अंगात येत असते. म्हणजे तर फर्स्ट टाइम आमच्या आपल्या चॅनल वरती मुठ्यांचा ब्लॉग येणार आहे. तर हाच ब्लॉग असणार आहे. तो शक्यतो दोन पार्ट होतील. काय सांगता नाहीत काय करू आम्ही. आणि मुठ्यान आपण सबसे हटके काहीतरी जगा वेगळंच करू. कोणाला मुठे पाहिजे असतील तर कमेंट करा सर्वांना भेटेल. तर चला काय जातो आम्ही जातोय मुठ्या ना. तर आमच्याकडे काहीच साहित्य नाही. जनावर बिना साबी बाली मध्ये तर आम्ही बघू पाहणार तुम्हाला मुठच्या वाटचालीसाठी. धन्यवाद धन्यवाद. आणि चालला तसे सुखरूप घरी. आणि एक आशीर्वाद दे पक्के मुठे भेटले. पक्के मुठे भेटले पाया का तुमच्या तुम्ही आई पक्के मुठे भेटतील ना. तर चला काय जातो आम्ही निघतोय. गाईज आता आम्हाला विचार पडलाय का पोतली नाही मुठ्या ना का अशी म्हणजे बर्नी वगैरे नाही. चल घे चल डस्टबिन डस्टबिन भरून गायत नाही ते दांडुकाला. भावा डायत चार टुकडे घे. चार टुकडे टुकड्या. तर गाईज खूप जास्त मजा येणार तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये. कारण आज आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार. खूप खूप जास्त मजा मस्ती होणार या ब्लॉग मध्ये. मुठ्यांना भेटला पण चिंबोरी माहित आहे का मुठ्यांचा एक कारखाना या चिंबोरे. आपण अनुना पालू ना करा. पालू ना भाई. पुढच्या कसं वाटतं बिझनेस बिझनेस करून ठेव ना पुढच्या वर्षी. आता मुठे उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा जर मुठे पाहिजे असतील तर कमेंट करा देईल उदय सर्वांना. सर्वांना मी असं म्हणजे स्टॉक भरून ठेव ना. फ्रीजन फ्रीजन गाईज फ्रीजन भरून ठेवू मस्त. फ्री डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी. तर आता भाषणाने येतोय काहीतरी घेऊन आणि मग तो आला का आम्ही निघतो. तर गाईज आम्ही आता चाललोय मुठ्यानं. आम्ही डस्टबिन कॅन्सल केलं आणि गिनी घेतले कारण मुठे आता जेवायला गेले असतील ना त्यामुळे आता ही भरून आणायची आम्हाला. तेवढी मोठी डस्टबिन काय भरणार नाही.
तोपर्यंत होईल त्यांचं जेवण, पण ही भरली तरी बस आहे. गाईज जर तुम्हाला मुठ्यानं जायचं असेल ना अशी सेफ्टी घेऊन जा, कारण याने तुमच्या जनावर चावू शकत नाही ना. सुंदा देना म्हणा ते देना अमूलचे अमूल वरची घातले ते. हा का गाईज तुम्हाला बॅकग्राऊंड वॉइस मध्ये बॅरकांचा आवाज येत असेल, जर आम्हाला मुठे नाही भेटलं ना तर बेरुक न्याव, आणि जो कोण डॉक्टर बनत असेल ना त्याला सांगू झे भाई पहिला तुझा ऑपरेशन कर यावं. कारण आम्हाला काही अनुभव नाही आहे मुठे पकडायचा, आणि पाऊस सुद्धा नाही पडत, त्यामुळे मुठे काही जास्त आम्हाला भेटणार नाही. जेवढे भेटतील तेवढे आम्ही तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये. घेऊ बघ शंभर टक्के भाई डेट झाले डेट झाले डेट झाले भाई. आता आपले कुठं कुठं काहीच पहिली बोनी ये बघा काहीच कसा असतो मुठ्या. तर पहिली बोनी झाली आमची, छोटूसा भेटला एक. चला अजून आमची रिसर्च चालू आहे आमच्या पब्लिकचा, आणि आम्ही आलोय मालावरती मुठ्या पकडायला. रात्रीच्या वेळी भन्य अशी रात्र आहे, आणि त्या रात्रीमध्ये आम्ही पकडतोय मुठे. सर्वजण झोपलेत आणि आम्ही पकडतोय मुठे. हे मुठ्या सगळं मुठे आपलेच रंगायला मग अक्षय अचानक. हा आता पाणी आलं बघ ना आता भाई हे पाणी आलं मावून छत्र्या ना आणल्या. कुठं कुठं बघू 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 बाई बाई कुठं झाले गावात जेवढे. अरे बाई गावालाच ना आमच्या हातान तू याला पकडता नाही काय काय ज्याला पकडता नाही मुठ्या. टाक टाक पाणी आलं बाई काय जातो. खूप जास्त जोरात पाऊस आलाय, आणि आता जे मुठे आहेत ना ते बिलत ना बाहेर येतील. जे गवत हे ना ते त्यांना खायसाठी ते बाहेर येतील, आणि त्यांना आता खूप सारे तुम्हाला मुठे बघायला भेटतील आपल्या चॅनेलवरती. तर बनून राहा, खूप जास्त एन्जॉय करा, आणि खूप जास्त मस्ती करणार होतो आज आम्ही. तर बघूया आता कसे काय मुठे येऊ काय नाही ना. तर काय पाऊस बघा किती आलाय. आता आपला फोन वॉटरप्रूफ आहे, पण जास्त काय वेळ पाण्यामध्ये मी ठेवू शकत नाही. दोन वर्षाची वॉरंटी आहे. बरोबर आहे बाई काठे बिटर काही. अजून एक भेटला रे भेटला बाई असत बाई या बाई आम्हाला वाटली ना रात्रीच्या वेळेस मुठ्यांची पार्टी. चला अजून एक काही इकडं बघा थांब 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 सुंदानी बघा एक साथ दोन. अरे भाई मी बोललो गाईज बघा येऊ एक च्या गावात किती मोठे येवा दोन दोन एक साथ. गाईज मी आधीच बोललेला नका डस्टबिन घ्या तर काय डस्टबिन गाईज मी पहिल्यांदा आलोय मुठ्यांना खूप जास्त मजा येते. ये बाई काय बाई बाई गाईज बघा तुम्ही निस्ते मुठेच मुठे. चला 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 निस्ती पालापली गाईज निस्ती पालापली पकडला बाई दोन दोन पकड देऊ सुंदर लाईट डेंजर आहे गाईज आला न्या तुम्ही. इकडे बघा दोन मिनिट मध्ये रिटर्न आहे आमची पूर्ण हे भरली. योबा 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 बारीक 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 यो बारीक आता जन्मले आता जन्मले बिला बिला लाच घेतला इकडे बाई गावात बिला तू काढला बघा गाईज यो बघा नीटो संभलून बाई पाऊस आला गाईज इकडे बघा बाई बाहेर नका येऊ तुम्ही लय मेहनतीन पकडता ये गाईज किती जिथं जातो तिथं मोठ्या मोठ्या याच्या चावला याच्या चावला गाईज याने तोरला ते जे पांघर आहे बघा केकर इवा केकर. चला आता जाम पाणी आहे मोठे येतील काय जातो. आम्ही थांबलोय छत्रीमध्ये आणि एवढा जोरात पाऊस आलेला आहे काय सांगू. अरे आश्चर्य छत्रीमध्ये आमची हलते एवढा जोरात पाऊस आला इकडे बघा. आता मुठे खूप सारे भेटतील, पण तो पाऊस एवढा आला का माझ्या मोबाईलला सेफ्टी द्यावी लागेल, कारण वॉटरप्रूफ असतं म्हणून काय त्याचा जास्त यूज करू शकत नाही मी. काय तिथं चिंबोरी एवढ्या पाण्यामध्ये हा ना सुंदाला दिसले इकडे बघा दाखव भाषण चिंबोरी छोटी आहे पण छोटी चिंबोरी आहे बघा जी खारी मध्ये मिळत असते, परंतु आमच्या इथं भेटली आम्हाला. चला काय इकडं गाज इकडं बघा असा झरना येतो आणि इथे आम्हाला भेटले चिंबोरी. ओ हो काहीच मी पहिल्यांदा मुठ्या पकडू दे बघा. गावात आणि तिकडे मुठे उरला बोल चला चला पायच बीत झालाय तू गाईस मुठे निघले चप्पल तुम्ही सांगायला मी चप्पल नको घालू म्हणून मी चप्पल घालू झालो.
शंभरला एक डझन आहेत बघा मुठे बघा किती आहेत. डस्टबिन नव्हती नेली ना मी, नाहीतर डस्टबिन करून आणणार होतो. थोडेफार कस्टमर जमे ते आता हे सेलिंग करत आम्ही मुठे. शंभरला एक डझन मुठे जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनल वरची लिंक देतो, त्या ऍड्रेस वरती या तुम्ही. आणि इकडे अजून कस्टमर बघा खिडकीतून बघताय मला, कारण एवढं सेलिब्रिटी नाही आलो मी. मुठेवाला आहे खास मुठे सेलिंग करणारा. आई पाहिजे काय शंभरला एक डझन तुम्हाला? या काय काय तिकडे कस्टमर एक भेटलाय आपल्याला. नव्वद रुपयाला एक डझन बारा मोठे येतील. एक डझन म्हणजे पन्नास रुपये. चिंबोरी म्हणे चिंबोरी नको. हे बघा चिंबोरी बघायची आहे. चला आता मुठे अजून सेल करायचे. कस्टमर बघा, कस्टमर बघा, कस्टमर जमत आहेत आता. माझ्या मुठ्यांची चव बेकार. अजून एक कस्टमर आलाय बघा. एक डझन फक्त भेटतील, जास्त नाही भेटणार. शंभर रुपये लय महाग गाईज, लय महाग आहे. आणि आता नवीन कस्टमर देखील आलाय अजून एक बघा. चिमोरी पण आहे, ती फक्त 50 रुपयाला एक, कारण ती आम्ही खोल चिखलाच्या पाण्यात पकडली, त्यामुळे ती जास्त महाग आहे. हा मुठे घ्या, मुठे मुठे ए मुठे आणलेत. मुठे शंभरला सहा मुठे. गाय ज्याला वाटला मुठे आले. अरे माझा बिझनेस आहे भाऊ, माझ्या बिझनेसला असतोच का तू? तर गाईज आलोय मी आता घरी आणि खूप जास्त एन्जॉय केला आम्ही मुठ्यानं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपल्या चॅनलवरती